गुळगुळे, तुम्ही ना अगदी पवार साहेबांच्या वाईटावर असल्यासारखे बोलत असता सतत. त्याच लायकीचा माणूस आहे तो, सांगितलं ना तुम्हाला फटके, नुसते फटके, दुसरं काही नाही. बघा, माणूस समोर नसला ना की हे सगळं बोलणं अगदी सोपं असतं. त्याच्या समोर सुद्धा हेच बोलेल. आम्ही काय त्यात चव्वल देणं नाही लागत त्याच. अरे गाव दत्तक घेणं म्हणजे काय कोपऱ्यावर जाऊन पानपट्टी घेणं वाटलं की काय त्याला. बघा, त्यांच्यासाठी हे एवढंच सोपं आहे. अजांत लक्ष्मी आहे, शिवाय समाज कार्याची आवड आहे, आणखी काय हवं असतं माणसाला. सच्चेपणा म्हणजे पवार साहेबांच्या मध्ये सच्चेपणा नाही असं तुम्हाला म्हणायचं? अव्वल दर्जाचा काम दत्तक घेतल्यानंतर कसलं रूम करणार ते? काम तर सुरू करावं लागेल. घेतलंय का एखादं गाव घेऊन दाखव म्हणा. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय गुळगुळे? ते गाव दत्तक घेणारच नाही. अजिबात नाही. अहो, ही नुसती जाहिरातबाजी चालली आहे. घोषणा करायच्या, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, सरकारी मलिदे उपटायचे, आपल्या पोळीवर तू बोडून घ्यायचं आणि इथे मुंबईमध्ये उंच इमारती बांधत बसायचं. इमारती बांधणं हा त्यांचा व्यवसाय आहे, तो सोडून कसा चालेल? तोच बिनधोकपणे चालावा ना म्हणून ही नाटकं चालली आहेत सगळी त्याची. तुम्हाला काय वाटतं, तिथे उंच इमारती बांधणारा माणूस खेडे गावात जाऊन चार यत्तांची शाळा बांधेल म्हणता? अरे एक तरी बांधून दाखव म्हणा. हा बंडू नाना गुळगुळे बापाचं नाव नाही लावणार. म्हणजे पंचायतच होणार तुमची? हो, पवार साहेब चक्क महाविद्यालय बांधणार आहेत आणि त्याच्या कॅम्पस मध्ये बॉटनिकल गार्डन डेव्हलप करणार आहेत. मग अहो, सगळी तयारी सुरू झाली आहे. मग माझं काय व्हायचं? तुमचं रस्त्यात उभा करून फटके मारायचे म्हणत आहे की काय? हे चांगलं आहे. हॅलो हॅलो, नाही मी ओळखलं नाही तुम्हाला, आणि मावशी घरात नाही आहे. हो, मी शेखर चिंतामणी पारखी. आणि तुम्ही प्रसाद नाटकांनी उगवते नाटक करा. हो, आत्ताच उगवायला गेलो. बसा ना. थँक्यू. काय काम काढलं? नाही, मी सहज असंच. नाही, मला कळलं की तुम्हाला नाटकात काम करायचं. हो, जरी मी विरोधीतच असतो ना, तरी मला नाटकात काम नाही करायचं. का हो? नाटकात काम करणारी पोरं बिघडतात म्हणून. हो, बरोबर आहे. बिघडलेली पोरं नाटकात कामं करतात असं पूर्वीची लोक म्हणायचे. म्हणजे? नाही नाही, काही नाही, पण आता सुधारले तुम्ही, काय काळजी करू नका. काय काम होतं? नाही, मला मालूम मावशी ना भेटत. अच्छा, इथे राहायचं आहे तुम्हाला? ओ छेओ. ओ, माझ्याकडे याच्यापेक्षा सॉलिड जागा आहे. मग डोनेशन वगैरे हवं का? काय डोनेशन पण देतात? नाही नाही, म्हणजे काम आणि संस्था जर चांगली असेल तर डोनेशन मिळून त्याला खटपट करतात. नाही, मी असं ऐकलं होतं की ते बिघडलेल्या मुलांना सरळ रस्त्यावर म्हणतात. अच्छा अच्छा, म्हणजे सरळ मार्गाला लावतात असं म्हणायचं तुम्हाला? हो. कुणाला आणायचं सरळ मार्गावर? हो, मलाच. हो, तुम्हाला? हो, आता तर म्हणाले बिघडलेली माणसं नाटकात काम करत आहे. मी तुमच्या नाटकात मिळेल का मला एक पात्र? हा हो, तुमच्यासारख्या पात्राला, आय मीन तुमच्यासारखी पात्रता असलेल्या माणसाला नाटक कशाला हवं लागेल? नाही का, तुम्ही एक पात्री करा, लोक डोक्यावर घेतात. असं म्हणता तुम्ही? अहो, तुम्ही खरंच नाटकात काम करा. अहो, अशी हाई बॉडी पर्सनॅलिटी रंगभूमीवर आहे कुठे? रेड कार्पेट वेलकम मिळेल तुम्हाला. रेड कार्पेट वेलकम? ते काय असतं? म्हणजे लोक तुमचे स्वागत करतील असं मला म्हणायचं. एनिवे मिस्टर नाटकर्णी साहेब, तुम्हाला भेटून फार बरं वाटलं. हो, मलाही खूप बरं वाटतं. पण तुम्ही प्लीज नाडकर्णी साहेब वगैरे बोलू नका, तुम्ही प्रसाद म्हणा, मला आवडेल. हो, असं म्हणून कसं चालेल? हो, तुम्ही फार मोठे, फार मोठी नाटकं लिहिता तुम्ही. हो, मोठी मोठी नाटकं म्हणजे दोन अंकी वगैरे. तेच तर म्हणतो मी. हो, ही काय खायची गोष्ट आहे का? खरं म्हटलं ना तर ह्याच घरात मला सरळ मार्ग नाही असा माझा विश्वास आहे. म्हणून या बंगल्याचं नाव आधार आहे. भरकटलेल्यांना आधी आधार द्यायचा आणि मग धार काढायची असा आमचा मालू मावशीचा बिझनेस आहे. एनिवे, तुम्हाला भेटून फार आनंद झाला प्रसाद. मलाही खूप आनंद झाला. निघू मी. ओके, बाय. बाय.
याने जर एक पात्री करायचं मनावर घेतलं तर रंगभूमीच्या गळ्यातला टाईट होईल. हिट कॅरेक्टर. एक्सक्यूज मी मॅम. यस. आम्हाला एक फ्लॅट बुक करायचा होता. हो तुम्ही बसा. मी साहेब तुम्ही मला नेहमी घाबरवता. हे बघ, आज मी फ्लॅट बुक करायला सुद्धा आलेलो नाही किंवा तुझी परीक्षा घ्यायला सुद्धा आलेलो नाही. बाय द वे, शी इज नीना, माय फियांसी. हॅलो. हॅलो. आणि नीना ही संध्या. मी सांगितलं होतं तशीच आहे की नाही? म्हणजे यांनी माझ्याबद्दल तुम्हाला काय सांगितलं नक्की? एक मिनिट. एक तर आपण तुम्ही म्हणायला नको एकमेकांना, आगा तुका करूया. आणि मी सांगू यांनी मला काय सांगितलंय. त्यांनी सांगितलंय तू अतिशय नम्र, गुणी, तरीही सौजन्यशील. मी आणि सौजन्यशील कमाल आहे. खरं सांगू का, स्पष्ट वक्त्या माणसाचं सौजन्य ओळखायला एक नजर लागते. हा जो चष्मा दिसतोय ना, हा त्याच नजरेचा आहे. प्लीज ह्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. हा कधी सिरियस असतो आणि कधी मस्करी करतो ना काहीच कळत नाही. तुला नाही कळणार, पण तिला नक्की कळेल. याचं कारण ती खूप हुशार आहे. साहिल, तुमची निवड खूप छान आहे. बाय द वे, ती माझ्या मामाचा चॉईस. बाय द वे, हा माझ्या आईचा चॉईस. ते तू मला सांगतेस का तिला? कोस तुला, तिला माहितीये सगळं. आपण सगळ्या जणी सारख्याच असतो. नाही म्हणजे कशा? म्हणजे आधी तर प्रेम बोलून दाखवायचं, पण मग त्याने दिवसलं त्यांच्यावर दाखवायचं. हा म्हणजे संध्याबाईंनी सुद्धा दिल पे चोट खाई है. हो ना ग? चांगलंय चांगलंय. म्हणजे आपल्यानंतर कधीतरी यांचा सुद्धा नंबर लागतोय. साहिल, बाय द वे, कोण आहे हा इमोशनल फूल? साहिल पुरे ना. आणि काय ग, आमच्या एंगेजमेंटला का नाही आलीस तू? माझी तब्येत बरी नव्हती. खोट आहे, खोट आहे. तुला हिच्या तब्येतीकडे बघून असं वाटतं का ही कधीतरी आजारी वगैरे असेल म्हणून? नाही, खरंच मला बरं वाटत नव्हतं. आणि काय, आणि तुम्ही दोघं माझ्याशी इतकं चांगलं वागाल असं वाटलं नव्हतं. काय ग संध्या? नाही खरंच, कारण आमचे साहिल साहेब फॉरेन रिटर्न, त्यांची होणारी भावी पत्नी तू, त्यामुळे अगदी तुम्ही तोऱ्यात असाल. कसल्या तोऱ्यात? श्रीमंतीच्या. हो ना? हे बघ संध्या, मी सुद्धा एका मराठी मध्यम वर्गीय कुटुंबातली मुलगी आहे. माझ्या आणि साहिलच्या फायनान्शियल स्टेटस मध्ये खूप अंतर आहे. एक मिनिट, एक मिनिट, तेच सांगते, ऐक ना जरा तू. तरीही ते अंतर आमच्या मैत्रीच्या मध्ये कधी चाललं नाही, कारण ह्याची फॅमिली सुद्धा सुसंस्कृत आहे. आणि साहिल तर वेडा आहे. म्हण काय वाटेल ते. साहिल प्लीज, मी नाही म्हटला तुला वेडा, तू स्वतःच म्हणतोय. आपण कॉफी घ्यायची ना? नाही आता, आम्ही ऑफिस सुटेपर्यंत इथे थांबणार आहोत. मग आपण सगळे आईस्क्रीम खायला बाहेर जाऊ. म्हणजे 5:30 वाजेपर्यंत इथेच थांबायचं? हो, कारण ही बाई आता आपल्या बरोबर येणार नाही. नियमावर बोट ठेवून दाखवलं आपल्याला. संध्या 20 मिनिटं तर राहिले सुटायला. पण 20 मिनिटात खूप कामं करता येते. बघितलं बघितलं, आपल्याला ही इनडायरेक्टली आता जायला सांग. नाही तसं नाही. मी प्लीज छळू नकोस ना तिला. अजून कुठे छळलंय? जाताना स्टॅच्यू करून जातो, मग बघतो कशी काम करते. स्टॅच्यू ही अगदी छळण्याची पद्धत आहे. अगदी त्या दिवशी ड्रॉवर मधून मी काहीतरी काढत होते ना, त्यांनी स्टॅच्यू केलं. 20 मिनिटं ही तशीच उभी होती. हा छळतो मला ना हा. आज काही खास? मसाले भात वगैरे करतेस? मसाले भात आणि दुधी हलवा. नीनाला फार आवडतो का दुधी हलवा? हल्ली पोट दुखेल या भीतीने काही खातच नाही बघते. तेवढेच म्हटलं, 2 तास जास्त. खरंच ग, ती असती ना आपल्या बरोबर जेवायला तर बरं झालं. गेली कुठे ती? मैत्रीण आलीने लग्न झालेली सीमा, तिच्याकडे गेली आहे. ती दोघं नवरा बायको जायचे फिरायला. मग दोघींची गळा भेट नको, कुचू कुचू बोलणं नको. बालमैत्रीण हा काही अवघडच प्रकार असतो. आणि इथे बसून काय केलं असतं? आपण तिच्या लग्न पत्रिकेविषयी बोलणार. ती अगदी शांत बसली असते, त्यापेक्षा गेली ते बरं. हो, दोन्ही घरच्या पत्रिका एकत्रच छापायच्या ना, हे म्हणत होते. आणि मलाही तसंच वाटतं. हां, भाऊजींना जे वाटतं ना ते तुला अगदी बरोबर वाटतं नेहमी. तुला तुझं काही मतभेद आहे का? नाही ना, लागवतेस का अशी? आणि म्हटलं आता वर्मा आहे मी, बोलायचं नाही. हा मोठी आली आहे वर्माय. वर्मायचा थोडा तरी गागवता येतो तुला. आपण असं करूया का, तू साहिलची आई हो, मी नीनाची होते. काही नको, तूच होत्या दोघांची आई. मला अगदी जाम कंटाळा आलाय या पोरांचा. मग काय,
दोन्ही कुटुंबाची एकच छापायची ना पत्रिका, आलीस का परत मूळ पदावर? कसं शक्य आहे ग हे? कुलदैवताचं नाव. अग बाई, पण आपली दैवत तर वेगळी वेगळी आहे. आता समजलं का मी नाही म्हणते ते? मग आपण श्री गणेश आय नमः असं छापूया. काही नको, कुलदैवत हवंच. बरं बाई, वेगळ्या वेगळ्या छापूया. मग ते झालं. आमच्या पत्रिकेवरती निमंत्रकांची चारच नावं असतात. हे मी, संगीता आणि आमचे जावई. अगं, आईबाबांची नावं नसणार तुझ्या? नको, आईबाबांचं नाव छापलं की यांच्या आई वडिलांचं पण नाव छापायला हवं. मग ते जुन्या आठवणी डिस्टर्ब होणार. नकोच. अरे बापरे, मग भाऊजींना आता तू सांभाळ बरं का ग? मराठीत छापणारच पत्रिका? काही मराठीत, काही इंग्रजीत. आणि निमंत्रणाबरोबर मोतीसुराचे लाडू पण पाठवायचे म्हणे. हे ग काय भाऊजींचं नवीन स्कूल? मारवाडी समाजात असतं हे सगळं. आता ह्यांच्यासमोर माझं काही चालणार आहे का? खरंच की संगीताच्या लग्नात विड्यांच्या पानाला सोन्याच्या लवंगा लावून एकदा वाटल्यात की भाऊजींनी सगळ्यांना? आठवते का मला सगळं? आणि आता तर काय साहिलचं लग्न, रमा भाऊजींची मुलगी सून. त्याला नुसतं उद्याड आलं यांचं. अगं बाई, सोन्याचा कंबर पट्टा ऐकून मी गारच पडले बरं का? संगीताला केला होता ना, म्हणून म्हणे निनालाही करायचं. एकदा ठरवलं की ठरवलं. अगं हे तर म्हणत होते लोक असतील आणि आपली निना वापरणार नाही. तर नाथा भाऊजींनी सोन्याचा मुकुट सुद्धा केला असतो बघ तिला. कुठे झालं तुझ्या नाथा भाऊजींचं कौतुक? अगं या कौतुकात पत्रिकेचा मसुदा तसाच राहिला ना. ठरलंय की मग अशीच आपलं? काही नाही, हे सगळं भीतीचं निमित्त आहे. कोण जाणे बाबा, वीण झाल्यावर एकच का नाही माझ्याकडे ते? हेच ओळखलंस का मला? रागवली वाटत असं म्हणजे माझ्या विहीन जायला रागवतो सुद्धा येत. मग पवार साहेबांना कधी घेऊन येत आहे क्लिनिक मध्ये? खरं सांगू का डॉक्टर, मी खूप प्रयत्न केले पण तो अजिबात दाद देत नाही. पक्का बेरड आहे तो. फार जुनी मैत्री दिसते तुमची. म्हणून तर जीव तुटतो त्याच्यासाठी. अभ्यंकर, सख्या भावासाठी पण कोण इतकी काळजी नाही करणार? डॉक्टर, सख्या भावापेक्षाही तो जास्त आहे मला. छोट्या कुटुंबांमुळे ना हल्ली रक्ताचे नातीच कमी झाले. खरं, त्यामुळे मैत्री सर्वश्रेष्ठ होऊ पाहते. आणि काळाची गरज म्हणून हा विचार हल्ली आपल्यात रुजायला लागलाय. पण मला एक सांगा, तुमच्या पिढीमध्ये मैत्रीबद्दलची ओढ एवढी नसायची, मग तुम्ही दोघांमध्ये हे जे काय? त्याचं काय डॉक्टर, म्हणजे तसे आम्हाला दोघांनाही नातेवाईक नाही आहेत. अच्छा, त्यामुळे असेल कदाचित. आणि आता आमची मैत्री नात्यामध्ये बदलणार आहे. म्हणजे? म्हणजे माझ्या मुलीचं लग्न नाथाच्या मुलाबरोबर होणार आहे. हो, आय सी. म्हणजे तुम्ही व्याही होणार तर? राईट. कसलं टेन्शन घेताय? म्हणजे हे लग्न होऊन जाऊ द्यात, मग बघा आपसुक त्यांची वृत्ती अशी बदलते की नाही. काय माहिती आहे, डोळ्यासमोर सून, जावई, नातवंड हा गोतावळा आला की नाही की माणसाला आपल्या वयाचं भान आपसूक येतं. जनरली जनरली. डॉक्टर, पण ही केस जनरलीमध्ये मोडत नाही आहे. नाथा ही स्पेशल केस आहे. म्हणजे त्याला जावई येऊन 2 वर्ष झाली. काय म्हणताय? राईट. तरीही त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. तेव्हा तुमच्या क्लिनिकमध्ये तो येण्याची सुताराम शक्यता नाही आहे. आता तुम्हीच जर आलात. आय एम सॉरी, मी तुम्हाला म्हणजे तुमच्या चांगुलपणाचा मी फायदा घेतोय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. भयंकर, आता मिनिट भरापूर्वीच आपण दोस्तीच्या मैत्रीच्या नात्याचे गोडवे गात होतो ना. राईट. मग तुमच्या मैत्रीसाठी मी इतकं नाही काय करणार. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर, आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. अरे कसलं ग्रेटफुल. अभ्यंकर, एक सांगू का तुम्हाला मी? नातेवाईक निवडता येत नाहीत पण मित्र निवडता येतात. आणि मी मित्र म्हणून तुमची निवड केली आहे ती काय उगीचच का? थँक्यू व्हेरी मच. पण तुमच्या व्यवसायात मी काही ढवळाढवळ करत नाही ना? ॲब्सोल्युटली नाही. कारण केदारनाथांकडे मी ना पेशंट म्हणून पाहतच नाही, माझ्या एका सज्जन मित्राचा मित्र म्हणून पाहतो. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. डॉक्टर बोला. पण ही ट्रीटमेंट तुम्ही? मला एक सांगा, सध्या त्यांचं काय चाललं आहे? म्हणजे कुठल्या बाबतीत म्हणताय तुम्ही? तुम्हाला ज्याची काळजी वाटते त्याच फ्रंटवर विचारतो मी तुम्हाला. हो,
सध्या त्याने एका तरुण मुलीचा ध्यास घेतलाय. तरुण मुलीचा? येस. इट्स क्वाइट इंटरेस्टिंग. कशी आहे ती? देखणी आहे, अतिशय तेजस्वी आहे आणि मुख्य म्हणजे सडेतोड वागणारी आहे. म्हणजे तुम्ही मागच्या वेळी जसं मला म्हणालात ना की स्ट्रॉंग कॅरेक्टरची गरज आहे, तसं स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. इट्स व्हेरी नाईस, इट्स व्हेरी नाईस. म्हणजे काळजी कायमची संपण्याची बाब ठरू शकते असं तुम्हाला खरंच वाटतं? नाही, मला वाटत नाही, पण असं जर घडलं ना तर एव्हरीथिंग विल बी ऑल राईट असं होऊ शकतं. डॉक्टर, तुमच्या तोंडामध्ये साखर पडो. अभ्यंकर काय, डॉक्टरला यश देणं हे सर्वस्वी पेशंटच्या हातात असतं. राईट. पण तुमचा हा पेशंट जगा वेगळा. नाही का? म्हणजे उपचारांमुळे मला बरं वाटेल किंवा उपचारांची मला गरज आहे असं त्याला मुळी वाटतच नाही. त्यामुळे त्याचा तो समज जो आहे ना तो मला असा जपतच त्याला असं छानपैकी ट्रीटमेंट द्यावी लागेल, माझं काम करावं लागेल. पण डॉक्टर, त्यासाठी काही औषधं वगैरे घ्यावी लागतील? नाही 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 नाही, ॲब्सोल्युटली नाही. मला फक्त त्याच्याशी गप्पा माराव्या लागतील. ते त्याला वाटेल की मी गप्पा मारतोय, पण ते काउन्सिलिंग असेल. आय सी. यासाठी मला एक दोन चार तरी त्यांची भेट घ्यावी लागेल. हो. आणि वेवलेन जर जुळली ना तर मग काय सगळं कामं सोपं होऊन जाईल. सॉरी डॉक्टर, मला संकोच वाटतोय, मी तुम्हाला खूप त्रास देतोय असं मला वाटतं. नाही हो, यात माझा स्वार्थ आहे. म्हणजे अहो, तुमचे केदारनाथ पवार आहेत ना, हे एक इंटरेस्टिंग प्रकरण आहे. हो. आणि सध्या माझे जे स्ट्रेस मॅनेजमेंटचे रुटीन केसेस चालले आहेत ना, त्यांनी मी फलता कंटाळलं. आय सी. या पवार साहेबांच्या निमित्तानं मला स्वतःला तरी आजमावता येईल की नाही काय? राईट. डॉक्टर, तुमच्या भलेपणाबद्दल पुन्हा एकदा आभार. अभ्यंकर, आपण असं करूया, आपण दोन भली माणसं आपल्या एका भरकटलेल्या मित्राला मार्गावरती आणूया. राईट राईट राईट. म्हणजे आपला आजचा वॉक सार्थकी लागला असं म्हणता येईल. हॅलो. हॅलो संध्या, मी प्रसाद बोलतोय. प्लीज, मला माहिती तू सिरियस आहे. तुझं हे असं सिरियस राहणार आहे ना, त्यामुळे मला ऑक्सिजनवर ठेवायची वेळ येणार आहे आता. नाही, मला काहीही सांगू नकोस. आणि मी बोलवलं ना मला आपण दोघे गावी जाऊ. तुझ्या गावी गेलो ना आपण, त्या गावी खूप खूप लाड करतो. मला देवळात घेऊन जाते. हो ना प्रसाद, मला आता तुझी काही बोलायचं. तू बोलतो, मी तशी नंतर बोलवली.